त्या ठिकाणी आत्ता मंत्रिमंडळावर मंत्रिमंडळाच्या विस्तारावर लक्ष ठेवून राहिलेले जे आहेत, जे मिटक्या मारत बसलेले आहेत, त्यांचा भ्रमनिरास व्हायला लागलेले आहेत. त्यांनाही कळून चुकले आता काय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नाही, आणि त्यामुळे शिंदे गटाचे आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्यामध्ये खूप मोठा असंतोष आहे. स्वतःच्या गटाकडे येण्यासाठी 50 खोके आणि 100 खोके असे जे काय विकास निधी, 100 कोटीचा विकास निधी, हे जे काय सूत्र लावलं होतं ते तोंडाला पानं फुसणारं सूत्र होतं. फक्त मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या 4-5 मंत्र्यांची चलती जी आहे त्यांची ती जर सोडली तर बाकी कोणालाही समाधानकारक त्या ठिकाणी काम करता येत नाही. आणि म्हणून त्याचा पहिला छोटासा गौप्यस्फोट खासदार गजानन कीर्तिकर यांच्या रूपाने झाला. त्यांना थोडा दट्ट्या मारला म्हणून ते गप्प राहिले, पण आणखी येत्या काही दिवसामध्ये शिंदे गटातल्या अनेक आमदार आणि खासदारांचा स्फोट होईल आणि आपल्या माध्यमात आपल्याला तो दिसून येईल. संपर्कात आहे तुमच्याकडे बरेच जण संपर्कात आहेत, पण ज्यांनी गद्दारी केली त्यांना पुन्हा मातोश्रीचे दरवाजे खुलले जातील असं मला अजिबात वाटत नाही. अर्थात अंतिम निर्णय आमच्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा असेल. राज ठाकरे आणि फडणवीसांची लंबी चर्चा झाली, ठीक आहे. आमच्या संजय राऊत साहेबांनी बोलले ते त्याच्यामध्ये, आणि आमच्या त्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे की ती वेताळक न्याय होती बायल आणि काळक्याक न्याय होतो घो, तशातली ती अवस्था आहे. दोघांनाही काय कामधंदा नाही तर मोकळ्या रात्री गप्पा मारायला बसतात. शिंदेगडाचे जे खासदार आहेत त्यांनी पण दावा केलेला आहे की ठाकरेगडातले जे आमदार उठलेले आहेत आणि खासदार आहेत ते मागच्या निवडणुकीच्या आधीच इकडे येतील. 8 महिन्यापासून असेच दावे करत चालले आहेत, पण त्यांच्यातलेच आता परत फिरायच्या मार्गावर आहेत, त्यांची काळजी त्यांनी करावी. तुम्ही म्हणता की तुमचे खासदार जितके आहेत तितके तुम्हाला जागा हव्या, उर्वरित पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल ते देखील त्यापेक्षा जास्त जागेंचा दावा करतात, मग 48 जागेमध्ये तोडगा कसा काढणार तुम्ही? 48 जागेमध्ये योग्य तो सन्मानपूर्वक तोडगा 100% निघणारच आहे. प्रत्येक तिन्ही पक्षाला, प्रत्येक पक्षाला 16-16 जागाचा अद्याप असा कोणताही पर्याय चर्चेला गेला नाही, तसा चर्चेला आलासुद्धा नाही आहे. महाविकास आघाडीची याबाबतची पुढची चर्चा जी होईल ही साधारण जून किंवा जुलैमध्ये होईल. विभागवाईज ज्या भागामध्ये ज्या पक्षाचं प्राबल्य आहे त्या पक्षाला तिथं अधिक प्राधान्य दिलं जाईल असं नाही? ज्या शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे, आता शिवसेनेचे 19 खासदार जरी असले तरी का एखाद्या मतदारसंघामध्ये जर आमच्याकडे उमेदवार कमकुवत असेल आणि दुसऱ्या पक्षाकडे उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचा असेल तर त्या ठिकाणी चर्चा होईल, त्याची अदलाबदल होईल. एवढा मोठेपणा, मनाचा मोठेपणा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दाखवलेला आहे. परंतु एक मात्र नक्की की लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकत्रित सामंजस्याने एकत्रित उभे राहील, लढेल आणि मोठ्या प्रमाणात जागा जिंकून दाखवेल. महाविकास आघाडीने एक अंतर्गत सर्वे केला होता लोकसभा जागांना? नाही, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही काही सर्वे केलेला नाही, पण एक मात्र नक्की भारतीय जनता पक्षाने जो सर्वे केलेला आहे असं जे ऐकिवात आलेलं आहे खास करून तावडे समितीकडून, त्या तावडे समितीने दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये हे जी पनवती त्या जवळ घेतल्यानंतर भाजपाची अधोगती व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि त्यामुळे भविष्यामध्ये भाजपाला फार मोठं यश महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही हा अहवाल भारतीय जनता पक्षाच्या सर्वे डिपार्टमेंटने दिलेला आहे. सहकारी मतदारसंघ संदर्भातला जो महाविकास आघाडीचा अध्यादेश होता तो बदलला जाणार आहे आणि नवीन सक्रिय उमेदवारांनाच फक्त मतदान करता येणार आहे. सहकार क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे. सहकारी पतसंस्था असेल, सहकार क्षेत्र असेल, हे भ्रष्टाचार मुक्त करण्याची आज आवश्यकता आहे आणि त्याची गरज आज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यानिमित्तानं भाजप आणि संघ देशभरामध्ये 5000 कार्यक्रम घेणार आहेत, शिवसेनेकडे काही आहे का प्लॅन? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग शिवसेनेने आपल्या पक्षीय राजकारणासाठी कधी केला नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत, आमचे ते दैवत आहेत, त्यामुळे दैवताचा वापर आम्ही राजकारणासाठी करणार नाही, जो आता दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी करत असताना महाराष्ट्र सदनमधले ह्या महाराष्ट्राच्या 2 महान कर्तृत्वाचे पुतळे त्यांनी दूर करून टाकले, त्यामुळे अशा पद्धतीचं स्वार्थीय पक्ष स्वार्थ नजरेसमोर ठेवून आम्ही आमच्या दैवताची अवहेलना करणार नाही,
त्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी जो मिळतोय त्या अनुषंगाने आम्ही पुढे चालत राहू आणि आम्ही काम करत राहू यशस्वी होऊ। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।